फुलंब्री येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने अटल चषक स्पर्धेचा अंतिम सामना संपन्न झाला आहे या क्रिकेट स्पर्धेचं नियोजन भारतीय जनता युवा मोर्चा फुलंब्री तालुका अध्यक्ष बाळासाहेब तांदळे आणि शहर अध्यक्ष वाल्मिक जाधव यांच्या वतीनं करण्यात आलं होतं अंतिम सामन्याच्या वेळी मान्यवर उपस्थित होते व शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेला सामना हा छत्रपती प्रवाह प्रतिष्ठान फुलंब्री आणि उमर इलेव्हन संभाजीनगर यांच्यामध्ये चाललेला आहे हा सामना छत्रपती प्रहार प्रतिष्ठान फुलंब्री यांनी अंतिम सामना पटकावलाय तर प्रेक्षकांनी क्रिकेट प्रेमींनी साजरा केला जल्लोष यावेळी साजरा केला होता विजय संघाचे बक्षीस वितरण कारखाना परिसर येथील क्रिकेट मैदानमध्ये प्रमुख उपस्थिती नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुहास शिरसाळ आणि माजी सभापती जिल्हा परिषद संभाजीनगर अनुराधाताई अतुल चव्हाण यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं प्रथम पारितोषित एकवीस हजार तर द्वितीय पारितोषिक अकरा हजार तर तृतीय पारितोषिक सात हजार वितरित करण्यात आला यावेळी शहराध्यक्ष योगेश मिसाळ मार्केट कमिटी संचालक रवींद्र कासार ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष बडसोड युवा तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील तांदळे युवा शहराध्यक्ष वाल्मिक जाधव गोकुळ सिंग नितीन मिसाळ सागर काडेकर सरफराज पटेल अरुण शेख किरण गंगावणे राहुल बळसोडे बाळू राऊत यांच्यासह खेळाडू क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते